गोपीचंद पडळकरांची संघटना 15,000 रुपये बोनस द्या अशी मागणी करत आहे. दिवाळीची भेट आता लवकरच एसटी कामगारांच्या खात्यात वर्ग होणार आहे. त्याचबरोबर गुणरत्न सदावर्ते यांची संघटना 20,000 रुपये एसटी कामगारांना बोनस द्या असं म्हणत आहे. आणि महामंडळातील सर्वात मोठी संघटना म्हणून घेणारी, मान्यता प्राप्त असं देखील म्हणून घेणारी कामगार संघटना ही एसटी कामगारांना 15,000 रुपये बोनस द्या अशी मागणी केलेली आहे. म्हणजे अत्यंत कमी मागणी करणाऱ्या या संघटना म्हणत आहेत की एसटी कामगारांना बोनस मिळाला पाहिजे. खरं तर बोनस हा कामगारांचा एक अधिकचा पगार असतो, परंतु एसटी मधील संघटना अशा प्रकारे बोनस मागत आहेत की त्यांचाच त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही. कोणी 15,000 मागतय, कोणी 20,000 मागतय. परंतु महाराष्ट्रामध्ये जेवढे काही खाजगी कंपन्या आहेत किंवा इतर सरकारी कर्मचारी आहेत त्यांना त्यांचा पूर्ण एक पगार मिळतो, ते पण बोनसच्या स्वरूपात. परंतु एसटी कामगारांचं दुर्दैव असं म्हणावं लागेल की त्यांच्या संघटनाच 15,000 आणि 20,000 रुपये मागत आहेत आणि देताना मात्र त्यांना 5,000 किंवा 6,000 अशा प्रकारे बोनस दिला जातो. हे एसटी कर्मचाऱ्यांचं दुर्दैव आहे. खरं तर एसटी कर्मचाऱ्यांना यावर्षी 20,000 पुढे बोनस मिळाला पाहिजे, कारण गेले कित्येक वर्षापासून एसटी कामगारांना आर्थिक सहाय्य महामंडळाकडून मिळालेलं नाही. 5,000 रुपये बोनस घेऊन एसटी कामगार आपली दिवाळी साजरी करतो हे दुर्दैवच मानावं लागेल. आचारसंहिता लागेपूर्वी एसटी कामगारांना बोनस त्यांना देण्यात यावा व दिवाळीच्या अगोदर एसटी कामगारांचा एक पगार लवकर करण्यात यावा अशी मागणी सेवा शक्ती संघर्ष यांच्या माध्यमातून करण्यात आली. परंतु मागणी ही त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली 15,000 रुपयांची असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. किमान 20,000 पुढे तरी मागणी करायला हवी होती, जेणेकरून एसटी कामगारांना 15 ते 20,000 आसपास बोनस मिळाला असता. परंतु संघटनावाले अशा प्रकारचे अत्यंत कमी मागणी करतात, त्यामुळे एसटी कामगारांना त्यापेक्षाही कमी बोनस दिला जातो. त्यामुळे एसटी कर्मचारी फारसे खुश नाहीयेत. महाराष्ट्र सरकार या गोष्टीचा विचार करून या संघटनाचं लक्षात न घेता त्यांच्या मनानेच एसटी कामगारांना पूर्ण एक पगार बोनसच्या स्वरूपात जाहीर करावा, जेणेकरून एसटी कामगार त्यांच्यावर खुश होतील आणि 2020 पासून मान्य करण्यात आलेली पगारवाढ त्याचा फरक देखील एसटी कामगारांना लवकर देऊ अशा प्रकारची त्यांनी अंमलबजावणी करावी, जेणेकरून ते पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये निवडून येतील अशी अपेक्षा सर्व एसटी कर्मचारी या सरकारवर ठेवत आहेत. या कर्मचाऱ्यांचं ना पडळकर झाले, ना सदावर्ते झाले किंवा ना कामगार संघटनेचे शिंदे झाले, फक्त एसटी कर्मचारी हे या सर्वांकडे आस लावून बघतात की यांनी कधीतरी एसटी कर्मचाऱ्यांचं भलं करावं, जेणेकरून एसटी कामगारांचं दारिद्र्य संपून जाईल. परंतु जेव्हापासून एसटी मध्ये संघटनेला मान्यता मिळाली तेव्हापासून एसटी कामगार दुर्दैवच म्हणावं लागेल की त्यांना कोणताच आर्थिक फायदा झालेला नाही.